दुधाची बाटली आणि प्रिया वा पुढं मी येतो मिरवणुकीसोबत. अगं प्रिया, प्रसाद हात लावायचा नसतो, देवाला प्रसाद दाखवल्याशिवाय प्रसाद खायचा नसतो. तर उठल्या परतायचं, आपल्याला उशीर होतोय. आणि हो, हे कुलूपी त्याची होतीये, या लवकर दरवाजा लाव. चल ताई, मी निघतो का? दुकानावर कोणी नाही, तू सामान लाव, मी येतो संध्याकाळी. भाजी निवडत बघ, मी देऊ पुढे पण आले. अहो, उद्याच्या पूजेचं सामान आणायचंय. बसेस साथ दे, लक्षात आहे ना? मशीन थांबवा थोडं. जेवला थोडं एक वर्ष होत आहेत, माझं पिंडदान केले नाही का, जेवू घातलं नाही. किती किती त्रास झाला असेल माझ्या जेवला, काय समजून घेत नाही तुम्ही? मी तुला आधीच म्हणलो होतो आणि आता पण म्हणतो की पूजा श्राद्ध जेवण देणं हे विचार मनातून काढून टाक. दुसरा पण खूप मार्ग आहे. दुसरा कोणता मार्ग आहे? कोणता मार्ग आहे? दर रविवारी लोकांच्या लेकरांना बोलावून स्वाध्याय घेणं, प्रार्थना करून घेणं हेच का? कधी मुलांकडे लक्ष तरी दिलंय का तुम्ही? ते काही नाही, मी उद्या भाऊकडे जाऊन पूजा करून घेणार आहे. तुम्ही या अथवा न या, मी चालले. श्रद्धा आणि अंधश्रद्धेत फरक असतो. कुणी मला विचारावं म्हणून करत नाही, मी मला बरं वाटतं म्हणून करतो. प्रिया, खुर्ची आण. नीलू, पाणी आण ना. बघितलं नाही कधी तुम्हाला? तुम्ही इथेच का? मी इथे राहायला नवीनच आलेली आहे.
माझ्या मुलीचा वाढदिवस आहे उद्या, तुमच्या खूप आवडतात म्हणून शिवता. मी आले हो दादा, हा तिच्या मताचा फ्रॉक आहे तर आताच शिवा. बरोबर, उद्यापर्यंत मिळेल ना? कामं तर तशी खूप आहेत, पण बघतो उद्यापर्यंत झालं तर देऊन टाक. बरं ठीक आहे. मग काय करतात तुमचे मिस्टर? माझे मिस्टर 3 वर्षापूर्वीच आले. मी माझ्या भावासोबत भाजीपाला विकते. ठीक आहे, उद्यापर्यंत होऊन जाईल प्रॉब्लेम. आणि हो, दर रविवारी संस्कार स्वाध्याय केंद्र घेतो मी लहान मुलांचे. तुमच्या मुलीला द्या तिथं पाठवून. हो पाठवेल ना. तिची ओळख पण होईल आणि उद्या तिचा वाढदिवस पण साजरा करता येईल. हो हो चालेल. ठीक आहे चालेल, द्या मग उद्या पाठवून. हो येऊ दादा. हो मुलांनो, आज आपल्या अंधवस्ती ग्रहामध्ये फळ वाटप करण्यासाठी माझे मित्र किरण सर व सचिन सर आलेले आहेत. त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. हे बघत अरे, मला माहित होत भाऊजी ऐकणार नाही. तू त्यांचा विषय सोड, उद्या तू आणि प्रिया यायचं म्हणजे यायचं. आपण पूजा करून मी इथल्याच लोकांना जेवण वगैरे करेल. हो आम्ही सगळी तयारी केली आहे, तुम्ही या फक्त, काही काळजी करू नका. मला ह्या शाळेमुळे एक दिवसाची सुद्धा सुट्टी भेटत नाही. मला ह्या कामामुळे तर डोळे आंधळे व्हायची वेळ आलेली आहे. मग 2 दिवसाची सुट्टी टाकली, इथले काम वगैरे करून घेऊ. आणि हो, भाऊजीच्या स्वाध्याय केंद्राचा कार्यक्रम असेल की? हो आहे की, लवकर ये म्हणतात त्यांनी तिकडं. असं का? इथले लवकर काम उरकून घे म्हणजे आपण जाता येईल. आणि हा भाऊजीशी तू कधी भांडणं वगैरे जास्त करत जाऊ नको. अजून आपल्याला प्रियाचं मोठी व्हायची बाकी आहे, प्रियाचं लग्न वगैरे आहे. आणि मी तर आहे सोबत तुझ्या. तू आहेस रे, तू आहेस म्हणून काही वाटत नाही मला. जाऊ दे, लाईट पण गेली, उशीर झालाय, निघायला हवं मला. बरोबर. बाईच्या मुलीचा फ्रॉक नेऊन दे बरं का. आता आपण गेल्यावरती यायची आणि तिच्या मुलीचा वाढदिवस इथं साजरा होईल. किती काळजी करताय हे घ्या. रिया तू आणि आई या तासाभरानंतर. नाही, निघायचं उशीर होतो. हे घ्या पाणी, काही घेऊन जा, पैसे द्यायचे तुमचे.